मित्राच्या हातून दारूची बॉटल फुटली म्हणून दोन आरोपींनी रागात येऊन मित्राच्या डोक्यावर दगडाने वार करत त्याला जीवानिशी ठार मारले असून नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मृत राजीव हा आरोपी जीतू मुळे आणि अमन मेश्राम यांच्यासोबत वाठोडा रोडवरील जयस्वाल दारूभट्टीवर रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान दारू पीत बसला असता त्याच्या हातातून दारूची बॉटली फुटली. जीतू आणि अमन या दोघांनाही या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी राजीवसोबत भांडायला सुरुवात केली. अखेर दोन्ही आरोपींनी राजीवच्या डोक्यात दगडाने हल्ला करत त्याला जागीच ठार मारले होते. नंदनवन पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींची ओळख पटवून दोघांनाही ताब्यात घेतले. अमन आणि जीतू दोघांनीही या हत्येची कबुली दिली असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 5/3/2022 रात्री 9:30 ते 10 दरम्यान वाठारा रोडवरील दारूभट्टी आहे जयस्वाल, तिथे राजू भगवानदास चेलिक सवाई आणि आरोपी जीतू मुळे आणि अमन मिश्रा हे दारू पिण्यासाठी आले असताना त्याची तिथे दारू पिण्यावरच मैत्री झालेली आहे. त्या दरम्यान राजू चेलिक सवाईच्या हाताने दारूची बॉटल फुटल्यामुळे जीतू मुळे आणि अमन मेश्राम याला राग आला, त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. भांडण झाल्यानंतर ते भट्टीतून उतरून बाजूच्या गल्लीमध्ये गेले, तिथे परत त्यांचं भांडण झालं. त्या भांडणामध्ये जीतू मुळे आणि अमन मेश्राम यांनी त्याच्या दोघांवर राफ्टर आणि दगड मारल्याने तो जीवानिशी जागीच ठार झाला आणि मरण पावला. सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली, आरोपीची ओळख पटवली व आरोपीची ओळख पटवून गुन्हेगाराचा शोध घेतला असता त्याच्यामध्ये जीतू मुळे आणि अमन मिश्राम यांनी सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे. त्यातील राजू जीतू मुळे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि अमनवर सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत. आणखी कारण होतं की फक्त दारू बॉटल फुटल्यामुळे हे वाद झाला आहे, सध्याच्या तपासात तेच कारण समोर आलेलं आहे.